केंद्र शासनानं खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यातील कुस्तीगिरांना पाच वर्षे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील आठ ते बारा वयोगटातील कुस्तीगिरांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे या उपक्रमांतर्गत विभागीय क्रीडा संकुल इथं खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली दोनशे पन्नास उमेदवारातून तीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे या नगरीतून दर्जेदार कुस्तीगीर निर्माण व्हावेत या उद्देशानं खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यासाठी दहा लाखाचा निधी पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारनं दिला आहे येत्या पाच वर्षात दर्जेदार प्रशिक्षण देऊन कुस्तीगीर घडवण्यासाठी खेळाडूंची निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते त्यानुसार आज मंगळवार पेठेतील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली यासाठी कोल्हापूरसह परजिल्ह्यातून सुमारे दोनशे पन्नास खेळाडू सहभागी झाले होते आज दिवसभरात आठ ते बारा वयोगटातील मुलांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या त्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील पाच सदस्यीय समितीनं तीस खेळाडूंची निवड केल्याचं क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी सांगितलं केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा खेळ मंत्रालयामार्फत खेलो इंडिया या योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर प्राथमिक स्तरावरती क्रीडा प्रशिक्षण केंद्रांची योजना शासनानं जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी कुस्तीचं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मंजूर झालं आहे या प्रशिक्षण केंद्रावरती शासनामार्फत तीन तीस प्रशिक्षणार्थींना आपण मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे या तीस प्रशिक्षणार्थींच्या निवड चाचणीची जी प्रक्रिया आहे ही आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरूनही या ठिकाणी बरेचसे जे युवा खेळाडू आहेत ते या ठिकाणी चाचणीसाठी उतरलेले आहेत या निवड झालेल्या खेळाडूंच्या पुढील तपासण्या पार पडल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पाच वर्ष राहण्याच्या आणि भोजनाच्या व्यवस्थेसोबत कुस्ती खेळाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे